नमस्कार कोणत्याही संघटनेकडे तीन प्रकारच्या शक्ती असतात असं कौटिल्य म्हणतो मग ते एखादं राष्ट्र असेल किंवा एखादी औद्योगिक संस्था असेल किंवा एखादा शेतकऱ्यांचा गट असेल किंवा एखादी धार्मिक संस्था असेल कोणतीही संस्था असली तरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या तीन प्रकारच्या शक्ती असतात आता एक लक्षात घ्या संघटना किंवा संस्था हे एक मटेरियल आहे हा मूळ सिद्धांत आपण जो म्हणतो शिव म्हणजे शव अधिक मध्ये ई घातला आहे श अधिक ई अधिक व शिव ई म्हणजे एनर्जी शव म्हणजे मॅटर तशी कोणतीही संस्था हे एक मॅटरसारखी असते त्याच्यामध्ये कुठली तरी शक्ती आल्याशिवाय ते मॅटर काही काम करत नाही समजा एखादा दगड आहे मोठा दगड पडलेला आहे तर ते एक मॅटर आहे जोवर त्याला कोणी धक्का देत नाही कोणी घाव घालत नाही कोणी धक्का दिला आणि उतार असला तर तो गडगडत जाईल घाव घातला तर त्याचे तुकडे होतील वेडेवाकडे सरळ जसे हवे तसे असे तुकडे होतील पण जोवर त्याच्यामध्ये शक्ती नाही तोवर त्यातनं काही काम होत नाही ते एक निर्जीव असतं तशी संस्था सुद्धा कोणतीही संस्था ऑर्गनायझेशन ही त्यातल्या शक्तीवर चालत असते आणि शक्ती अशी ये दाखवता येत नाही म्हणून आपण हल्ली त्याचा वापर फारसा करतच नाही आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो रिसोर्स रिसोर्स म्हणजे काय मटेरियल हे ह्युमन एक मटेरियल आहे जसं रॉ मटेरियल आहे जसं पॅकेजिंग मटेरियल आहे तसं ह्युमन एक मटेरियल आहे पण खरं सांगायचं झालं तर या दोन्ही रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल यामध्ये आणि एकूणच उत्पादन क्षमतेमध्ये जान आणणारे कोण आहेत जान म्हणजे ती शक्ती तर या शक्ती तीन प्रकारच्या असतात असं कौटिल्य म्हणतो उत्साहशक्ती प्रभावशक्ती आणि मंत्रशक्ती उत्साहशक्ती कुठली तर जी आपल्याला केवळ मनातनं वाटते आपण म्हणतो ना ॲट द स्पर ऑफ द मुवमेंट त्यावेळेला मला असं वाटलं की असं करावं आणि मी करून टाकलं तत्कालिक असते ती ती उसळी मारून येते आपल्याला उर्मी येते बघा एखादा म्हणतो ना की आज मला उर्मी झाली की काही झालं ना तरी आज सिंहगडावर चढून जायचं उर्मी आली आणि मी चढून चढायला सुरुवात केली पण उर्मी आल्याने खरं तर काही फारसा फरक पडत नाही उर्मी आल्याने एखादं काम सुरू होतं आणि ते लगेच बंदसुद्धा पडू शकतं कारण उर्मीला जोवर चिकाटीची जोड नसते तोवर त्याला काही अर्थ नसतो त्यामुळे नुसती उर्मी नुसती उत्साहशक्ती ही काही फारशी कामाची नसते अर्थात त्याचा अर्थ उत्साह असूच नाही किंवा उर्मी येऊच नाही असं नाही आहे उर्मी येऊन कामं होतातच उर्मी येऊन देखील सगळं जग बदलणारी देखील कामं झालेली आहेत पण त्यानंतर उर्मी आल्यानंतर काम सुरू केल्यानंतर चिकाटीने ते थे चालू ठेवणे याच्यानंतर यश मिळतं मग उर्मीचं महत्त्व तेवढ्यापुरतंच त्यामुळे उर्मीपेक्षा शे श्रेष्ठ काय प्रभाव प्रभाव तर प्रभावशक्ती प्रभावशक्ती म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेला कोश आणि तुमच्याकडे असलेलं सैन्य ती प्रभावशक्ती आहे म्हणजे एखाद्या संघटनेकडे भरपूर पैसा असेल आणि त्या पैशाचा सुयोग्य वापर करणारी वेगवेगळ्या स्तरावरची कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा उभी असेल तर ती प्रभावशक्ती झाली ही उत्साहशक्तीपेक्षा केव्हाही श्रेष्ठ एखाद्या संघटनेकडे फक्त उत्साहशक्ती आहे आणि एखाद्याकडे प्रभावशक्ती आहे तर प्रभावशक्ती केव्हाही श्रेष्ठ याचं कारण काय की प्रभावशक्तीच्या बळावर हा जो राजा आहे तो उत्साहशक्तीमध्ये कितीही संपन्न असलेला दुसरा राजा असला तरी त्याला आव्हान करतो किंवा शूरवीर पुरुष भाड्याने घेतो किंवा विकत घेतो आणि मात करतो कारण त्याला ते शक्य आहे म्हणून बघा पूर्वीच्या काळामध्ये एकटे एकटे लोक काही छोटी छोटी कामं करत होते आता जेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या त्या कामांमध्ये पडायला लागल्या तेव्हा त्याहून कितीतरी ते पट मोठी कामं या कंपन्या अग अगदी कमी वेळामध्ये आणि यशस्वीपणे पूर्ण करतात का तर कारण तिथे प्रभावशक्ती आहे म्हणजे उत्साहशक्तीने काम कुठलं तरी सुरू होऊ शकतं उर्मी येऊन पण ते जर तुम्हाला दीर्घकाळ व्यवस्थित चालवायचं असेल तर तुमच्याकडे प्रभावशक्ती पाहिजे प्रभावशक्ती म्हणजे तुमचा कोश आणि तुमचं सैन्य आणि तुमचं सैन्य हे असं भारलेलं पाहिजे आणि कोश असा भरलेला पाहिजे भारलेलं सैन्य आणि भरलेला भर कोश म्हणजे प्रभावशक्ती प्रभावशक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ काय तर मंत्रशक्ती आता बघा उत्साहशक्ती ही एक आपल्या मनातली उर्मी आहे मंत्रशक्ती याच्यामध्ये मंत्र या शब्दाला अर्थ आहे कारण मंत्र हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही चमत्कारासारखं काम करू शकता जय भवानी जय शिवराय हा एक मंत्र आहे हर हर महादेव हा एक मंत्र आहे या मंत्राच्या आधाराने लोकांनी सैन्य लढाया जिंकल्या शिवाजीराजांनी कितीतरी लढाया जिंकल्या मंत्राच्या आधाराने कारण त्यांच्याकडे मंत्र शक्ती होती प्रभावशक्ती नव्हती शिवाजीराजांकडे भरपूर मोठा कोश आणि भरपूर सैन्य असं काही नव्हतं पण जे काही सैन्य होतं ते मंत्रशक्तीयुक्त होतं आता मंत्रशक्ती म्हणजे काय ते सांगतो आधी नाही तुम्हाला वाटेल की हर हर महादेव असं दोन हजार वेळेला म्हटलं की तुम्हाला एखाद्याला दहा शत्रूंना मारण्याची ताकद येते आणि असं दोन लाख वेळेला म्हटलं की तुम्ही हजारो शत्रूंना मारू शकता असं नाही आहे यातनं कुठलाही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे मंत्र या शब्दाचा अर्थ समजून घ्या मनाला ताकद देणारा तो मंत्र तुमच्या एकदा मनाला ताकद मिळाली एकाग्रता मिळाली की तुम्ही कोणतंही काम पूर्ण करू शकता म्हणून मंत्रशक्ती सगळ्यात श्रेष्ठ त्यांनी असं म्हटलं आहे कौटिल्याने की बुद्धी आणि शास्त्र या दोन नेत्रांचा उपयोग करणारा राजा बघा मंत्रशक्तीयुक्त म्हणजे काय तर बुद्धी आणि शास्त्र शस्त्र नव्हे शास्त्र, शास्त्र सायन्स हा थोड्याशा सुद्धा मंत्रद्वारा योग्य निर्णय घेण्यास समर्थ होतो आणि सामाधी उपाय कारण साम दाम दंड भेद सगळे उपाय राजाला वापरायला लागतात हे उपाय तसेच गुप्त आणि गुह्य प्रयोग याविषयी तर त्याने एक वेगळं अधिकरण आहे ते अथर्व वेदावर आधारित आहे असं त्याने आहे आजकालच्या काळामध्ये आपण त्याला अंधश्रद्धा म्हणू अशा तऱ्हेचे तो संपूर्ण अधिकरण आहे पण त्यातला हेतू राजाचं आणि राज्याचं रक्षण करणे आणि अर्थ वाढवणे हेच आहे हेही तुम्हाला मुद्दामधून सांगतो जरी त्या भागाकडे आपलं आपण आता वळलेलं नसलो तरी तेव्हा गुप्त आणि गुह्य प्रयोग यांच्याद्वारा उत्साह आणि प्रभाव यांनी युक्त शत्रूवर सुद्धा मात करतो आता हे सगळ्या गोष्टी शिवाजीराजांच्या आयुष्याला लागू पडतात की नाही बघा की बुद्धी आणि शास्त्र या दोन नेत्रांचा उपयोग करणारा राजा शिवाजीराजे असे होते त्या काळामध्ये खरं तर अनेक सरदार होते अनेक जमीनदार होते श्रेष्ठ माणसं होती पराक्रमी पण होती पण शिवाजी राजांकडे जशी बुद्धी होती अतिशय स्थिर त्यांना काय मिळवायचं हे त्यांना पक्कं माहिती होतं त्यांना स्वराज्य मिळवायचं होतं आणि ते स्वतःसाठी नको होतं स्वार्थासाठी नको होतं सगळ्या जनतेसाठी हवं आणि त्यांना शास्त्र माहिती होतं शस्त्र तर ते चालवायला शिकलेच होते लहानपणापासून आणि ते चालवीत असत देखील पण त्यांना शास्त्र माहिती होतं म्हणून या दोन नेत्रांचा उपयोग करणारा राजा आणि म्हणून त्यांच्याकडे मंत्र होता म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द हा मंत्रासारखा व्हायचा म्हणून त्यांनी जेव्हा लोकांना सांगितलं की आपल्याला काही करून अफजलखानाला ठार मारायचा आहे तेव्हा मारायचं आहे म्हणजे मारायचं आहे मग सगळेजणं त्या मंत्राने भारून गेले होते आपल्याला सिद्धीजोहरवर य ये, यश मिळवायचं आहे मिळवायचं आहे म्हणजे मिळवायचं आहे त्यांनी हल्ला केला सगळ्या तऱ्हेने कोणत्याही संकटाच्या वेळेला शिवाजीराजे ढगमगले नाहीत कारण बुद्धी आणि शास्त्र या दोन नेत्रांचा ते कायम उपयोग करायचे आणि सामदाम दंडभेद हा उप, हे चारही उपाय त्यांनी त्यांच्या सर्वतरेच्या शत्रूंवर वापरलेले आहेत म्हणजे शहाजीराजांना जेव्हा आदिलशहाने अटक केली अफजलखानाच्या मदतीने त्यावेळेला शिवाजीराजांनी या सामदाम दंडभेद सगळ्या उपा उपायांचा वापर करून पाहिला शहाजीराजे सुटावेत म्हणून आणि त्यांनी त्यातला एक छान गमतीशीर उपाय असा केला होता की त्यांनी मोगलांना पत्र लिहिलं त्यावेळेला औरंगजे औरंगजेब हा मोगलांचा सुभेदार होता आणि तो महाराष्ट्रात होता महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्याकडे होती म्हणून त्याला पत्र लिहून सांगितलं की मी आणि माझे वडील शहाजीराजे हे आता तुमचे सरदार आहोत आम्ही तुमच्या सेवेत यायचा विचार करतो आहे तर आम्हाला तुम्ही पदरात घ्या आणि मग त्यांनी पदरात घेतल्याचं दाखवणारी म्हणून एक काहीतरी भेटवस्तू शिवाजीराजांना आणि शहाजीराजांना पाठवली शहाजीराजांना ते कैदेत होते ती आदिलशहामार्फत गेली मग आदिलशहावर दबाव आला की नाही बाबा हे आता मोगलांनी त्यांना खिलत पाठवली आहे बक्षीस पाठवलं आहे म्हणजे आता ते त्यांना कैदेत ठेवता येणार नाही आणि मग शहाजीराजांची सुटका झाली तेव्हा साम दाम दंड आणि भेद आणि याशिवाय गुप्त आणि प्रयोग हे तर शिवाजीराजांनी असंख्य केले यांच्याविषयी खरं इतिहासाला ज्ञात असेल का ते देखील माहिती नाही काही थोड्या गोष्टी कळलेल्या आहेत इतिहासाला पण बाकीच्या कळलेल्या देखील नाहीत पण या सगळ्यांच्यामुळे त्यांनी अत्यंत बलाढ्य शत्रूवर की जे उत्साह आणि प्रभाव या दोघांनी युक्त होते त्या शत्रूंवर मात केली एका वेळेला तीन तीन चार चार शाह्या अंगावर घेणे आणि खेळवणे आणि त्यातून स्वतःचं राज्य निर्माण करणे हे केवळ मंत्रशक्तीमुळे शक्य होतं म्हणजे उत्साह प्रभाव आणि मंत्र या तीन शक्तींपैकी जो नंतर नंतरच्या शक्तीने अधिक संपन्न असतो तो इतरांवर मात करतो याचा दुसरा अर्थ लक्षात घ्या कृपा करून याचा अर्थ असा नाही की उत्साहशक्ती नकोच किंवा प्रभावशक्ती पण नको फक्त मंत्रशक्ती पुरेशी असं नसतं तिन्ही शक्ती हव्यात पण त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण तर मंत्रशक्ती आहे त्या खालोखाल कोणती तर प्रभावशक्ती आहे आणि त्या खालोखाल कोणती तर उत्साहशक्ती आहे तेव्हा शक्तीने राज्य जिंकता येतं युक्तीने पण राज्य जिंकता येतं ही दोन्ही गोष्टी सिद्ध करणारी शिवाजीराजांची कहाणी जर आपण वाचली शिवाजीराजांची कहाणी म्हणण्यापेक्षा ती हकीकत आपल्याला आज ती कहाणीसारखी वाटते पण ती हकीकत जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की शिवाजीराजांनी कौटिल्याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला असावा ह्या उत्साह प्रभाव आणि मंत्रशक्तीमध्ये मंत्र शक्ती श्रेष्ठ हा सांगणारा हा भाग म्हणूनच सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे तेव्हा सगळ्यांनी कृपा करून शिवाजीराजांचं स्मरण करून या, या भागाला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवा धन्यवाद